पंतप्रधान मोदी सध्या वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ धामचे अलीकडेच त्यांनी लोकार्पण केले पण ज्या विश्वनाथ मंदिराच्या धामच्या उद्घाटनाचा जो मेगा इव्हेंट झालाय त्या मंदिराचा गौरवशाली इतिहास देखील पाहणं गरजेचं आहे या मंदिराचा इतिहास एक महत्वाचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होतच नाही आणि ते नाव म्हणजे आदरणीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्तरेत काशीला जा अथवा दक्षिणेतील रामेश्वरमला, प्रत्येक मंदिरात तुम्हाला मराठी पुजारी हमकास आढळतील याचं मुख्य कारण म्हणजे या सर्व मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांनी केले मध्ययुगात बाहेरून आलेल्या आक्रमकांनी भारतातील संपन्न मंदिरे फोडली काहींनी मंदिरातील संपत्ती चोरण्यासाठी मंदिरे फोडली तर काहींनी मूर्तीपूजेला विरोध म्हणून विशेषतः उत्तरेत हा प्रकार जास्त करून पाहायला मिळाला होता याची सुरुवात गुजरातच्या सोमनाथ मंदिरापासून झाली तब्बल सतरा वेळा सोमनाथ मंदिर विध्वंस केलं गेलं होतं यातील सर्वात कुप्रसिद्ध हल्ला गजनीच्या मोहम्मदाने केला होता इसवी सनाच्या दहाव्या शतकात हा हल्ला झाला काही इतिहासकारांचं असं मत आहे की मोहम्मदाने विध्वंसाच्या आड येणाऱ्या हजार भाविकांची कत्तल केली होती सोबतच शिवलिंगाचे नुकसान केले होते या मंदिरातली प्रचंड मोठी संपत्ती गोळा केली होती असं म्हणतात की मोहम्मदाच्या काळात हे मंदिर लाकडी होतं त्याच्या विध्वंसानंतर एका जैन राजाने दगडी मंदिराची स्थापना केली होती पण त्यानंतरही सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याचा सिलसिला चालूच राहिला पण कोणी ना कोणी भारतीय राजाने त्याचे पुनर्निर्माण केले तर या मंदिरामध्ये असलेल्या संपत्तीचे मध्य प्रचंड आकर्षण सत्ता आली त्यातल्या अकबराच्या मंदिरावरील हल्ले होण्याचं प्रमाण कमी झालं होतं पण कट्टर धर्माभिमानी औरंगजेबाने हा प्रकार पुन्हा सुरू केला होता त्याच्या कारकिर्दीत मुघल सत्ता तिच्या चर्मोत्कर्षाला पोहोचली होती दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य सोडले तर त्याला विशेष कोणी आव्हान देणार उरलंच नव्हतं याच औरंगजेबाने सोळाशे एकोणसत्तर साली काशीच्या विश्वनाथ मंदिराचा विध्वंस घडून आणला आणि त्या जागी मस्जिद बांधली होती तर सतराशे एक साली औरंगजेबाने सोमनाथ मंदिर असं काही फोडलं की ते परत बांधताच येणार नाही तेथील शिवलिंग सुद्धा गायब झालं होतं एकेकाळच्या -एक जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या दिमाखदार सोमनाथ मंदिराच्या जागी भगणं अवशेष उरलं होतं हा काळ भारतीय इतिहासातील काळा काळखंड -काड़ होता मराठी सत्ता देखील संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सैर झाली होती तरी राजाराम महाराज आणि त्यानंतर महाराणी तारा राणी बाईसाहेब यांच्या काळात मराठ्यांनी आपल्या गणिमी काव्याने औरंगजेबाच्या नाकी नऊ आणले होते मराठ्यांच्या पुढे हात टेकून बादशाह महाराष्ट्राच्या मातीतच मेला त्यानंतर हळूहळू मुघल सत्ता लयाला गेली मराठी सत्ता बलशाली झाली पेशवानी अटकेपार पेशावर पर्यंत झेप घेतली पण हिंदू धर्माच्या अभिमानाचे प्रतीक असणारी ही मंदिरे लढाईच्या धामधुमीत दुर्लक्षितच राहिली पाणीपतच्या युद्धातील पराभवाने मराठ्यांना काही पावले मागेच नेऊन ठेवलं होतं पण हा अपमान भरून काढून मराठी सत्तेला दिल्लीपर्यंत नेण्याचं काम केलं ते दोन महानवीरांनी मल्हारराव होळकर आणि महाजी शिंदे मल्हारराव होळकरांनी काशीतील मशीद पाडून तिथे विश्वेश्वराचं मंदिर परत बांधायचा घाट घातला होता मल्हारावांकडे प्रचंड सैन्यबळ होतं मात्र काशीतील पुजाऱ्यांनी तुम्ही निघून जाल आणि पाचशहा आमची कत्तल करेल अशी भीती व्यक्त करून सर्व मराठा सरदारांकडे आपलं गाराणं घातलं होतं आणि म्हणून ती मशीद मल्हाररावांनी पाडली नाही महाची शिंदेने तर मुघल बादशहाला नामधारी गादीवर बसवून लाल किल्ल्यातून अखंड भारताचा कारभार पाहिला त्यांनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रयत्न केला त्यांनी लाहोरच्या मशिदीवर चांदीचे तीन दरवाजे उखडून आणले असं म्हटलं जायचं की हे दरवाजे सोमनाथ मंदिराचे होते पण गुजरात मधील पुजाऱ्यांनी हे दरवाजे बसवू दिले नाही पुढे हे दरवाजे शिंदेच्या वंशजांनी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराला लावले अखेर या दोन्ही महान सेनानींचं स्वप्न पूर्ण केलं ते मल्हाररावांच्या सुनेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अहिल्याबाईने आपल्या इंदूर संस्थानातील प्रजेसाठी अनेक हितकारक निर्णय घेतले होते रस्ते बांधले धरणे बांधली विहिरी उभे केल्या शेतकरी जनतेला डोळ्यासमोर ठेवून अनेक कामे केली मात्र त्या बरोबरच त्यांनी आपल्या राज्याबाहेर देखील अनेक कार्य केली होती सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक परंपरांची योग्य सांगड अहिल्यादेवी घातली होती परकीय आक्रमणात मंदिरांचा झालेला विध्वंस त्यांना अस्वस्थ करून गेला होता देशभरातील बारा ज्योतिर्लिंग आणि इतर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम त्यांनी हाती घेतलं त्यांनी हिंदू धर्मातील मानबिंदूंना पुन्हा उभारण्याचं काम हाती घेतलं होतं मात्र इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या नाही उलट आपल्या कार्यातून त्यांनी लोकांना जवळ आणण्याच काम केलं होतं यात सर्वात आदर्श उदाहरण म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर औरंगजेबाने हे मंदिर पाडून तिथे उभा केली होती पण अहिल्या देवीने या मशीदी शेजारीच नव भव्य मंदिर उभारलं काशीचा मुख्य समजला जाणारा मणिकर्णिका घाट बांधला पुढे शीख राजा रणजित सिंह यांनी या मंदिराच्या शिखरावर सोन्याचा पत्रा चढवला होता साली भगनावस्थेत असणाऱ्या सोमनाथच्या मूळ मंदिरासमोरच त्यांनी एक नव मंदिर उभा केलं असं म्हणतात की भगवान सोमनाथाने दर्शन दिलं होतं सोमनाथ ज्योतिर्लिंगाची मातीत गाडली गेलेली मूळ मूर्ती त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याची ते पुनर्स्थापना केली विशेष म्हणजे काशी विश्वनाथ आणि सोमनाथ या दोन्ही मंदिराच्या निर्माणावेळी तिथे मुस्लिम राजकर्त्यांचे शासन होते पण अहिल्या देवींच्या मुस्तद्देगिरीमुळे कधीच जीर्णोद्धाराला अडथळा आला नाही टिपू सुलतानने देखील अहिल्या देवींना त्याच्याही राज्यात धर्मकार्य करू दिलं एवढंच नाही तर त्यांना तत्वज्ञ महाराणी असंही संबोधलं अहिल्या देवींनी सगळ्या भारत हे कार्य केलं अयोध्येत राम मंदिर बांधलं त्र्यंबकेश्वर परळी वैजनाथ वेरूळ येथील मंदिराचा जीर्णोद्धार केला केदारनाथ रामेश्वर मथुरा प्रयाग इथे धर्मशाळा बांधल्या नाशिक पंढरपूर जेजुरी इथे मंदिरे बांधली पैठणला अन्नछत्र सुरू केलं कोल्हापूर जगन्नाथपूर इथे मंदिरासाठी पूजा अर्चेची व्यवस्था करून दिली यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी संस्थानाच्या पैशातून नाही तर वैयक्तिक संपत्तीतून हा दानधर्म केला होता त्यांनी फक्त रया गेलेल्या तीर्थक्षेत्रांना उजाळाच दिला नाही तर शेकडो राज्यकर्त्यात वाटल्या गेलेल्या भारत देशाला त्यांनी मंदिरे घाट रस्ते धर्मशाळा आणि बारवांच्या माध्यमातून जोडण्याचं अचाट मोठ कार्य केलं याच कारणामुळे त्यांना श्लोक हे पदवी त्यांच्या जनतेनेच दिली आहे आजही देशभरातील अनेक गावात मंदिराच्या ठिकाणी अहिल्या देवीने केलेले हे कार्य मराठी माणसाच्या मनात कायम आहे